कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। गोपाल कृष्ण भगवान की प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं तसिद्धये। तृतीयं कृष्णपिंगाक्षं लंबोदरं पंचमंच सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकं एकादशं गणपतिं द्वादशैतानि नामानि मोक्षार्थे लभते गतिम्। संवत्सरेण च सिद्धिञ्च अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च तस्य विद्या हरि ओम तत्सत्। हरि ओम तत्सत्। हरि ओम तत्सत्। भगवान गोपाल कृष्ण परमात्मा कारागृहवासा मध्ये आपल्या पिता आणि माता यांच्याशी संवाद करताना म्हणतात, हे तात, जो सर्व प्रकार क्षेम असून भक्तिपूर्वक तनमन धनानं माता पितांची सेवा करीत नाही, अशा माणसाची उत्तर अवस्था दैन्यवाणी होते। म्हातारपणी माता पितांनी पालन पोषण केलेलं असतं, त्याचं ऋण मुलावर असतं, आणि मुलाने जे ते ऋण फेडलं नाही तर परलोकामध्ये यमलोकात त्या माणसाला सुख मिळत नाही, भक्षण मिळत नाही, अभक्ष भक्षण करतात। जो मनुष्य आपल्या वृद्ध माता पिता प्रतिवता पत्नी यांच्यावर संस्कार करत नाही, त्या संस्कारामुळं तो संस्कारहीन होतो। माता आणि पिता, मला पुतणाने घेरलं हे ऐकून तुम्ही अति कष्टी झाले होते, पण ज्या पुतणेला मी मारलं तेव्हा तुम्ही आनंदित झाले होते। मथुरा नगरीमध्ये अंतर्ज्ञानानं तुम्ही माझं सुख आणि दुःख जाणत होते, पण आता मी भगवत अवतार आहे हेही तुम्हाला समजलेलं आहे। पण किती केलं तर प्रपंचामध्ये वास्तविकता असते। जरी माणसाला सगळं समजत असलं की हे सगळं दैवयोगाने होतं, तरी वास्तविकतेमध्ये काही दुःख भोगावं लागतं, काही हाल भोगावे लागतात। हे तात, हे माता, आम्ही दोन्ही भाऊ नंदबाबाच्या आधीन राहिलो, नंदबाबाला काही त्रास दिला नाही हे तुम्हाला सांगतो। म्हणजे इतका खट्याळपणा करून सुद्धा देवाने की तुम्ही आम्हाला नंदबाबावर सोपवलं होतं, यशोदेवर सोपवलं होतं, पण आम्ही त्यांना त्रास दिलेला नाही, दिला आहे तो आनंद। आता तुमची सेवा आम्हाला करायची आहे, पण तुम्हाला कारागृहवासातून मुक्त करतो आहे, कृपा करा आणि मला क्षमा करा। शुकदेव सांगतात राजा परीक्षिता,
भगवान भूतलावर अवतरल्यावर सुद्धा मनुष्य रूपाने जसं वागायचं तसंच वागले. रामसुद्धा भूतलावर रात्री ऐकपण ऐकलं, भूतलावर आवर्तल्यावर सीतेकरता रडले तर रडलेच. म्हणजे आता तुम्ही समजा एखादा माणूस आई वारली आणि रडला नाही तर बाकीचे लोक म्हणतात काय निष्ठुर राहा, अरे आला काय आई गेली तरी रडत नाही. म्हणजे माणसाला समजतं किंवा आई जाणार होती तरी रडलं पाहिजे. एखाद्याची पत्नी आजारी असते तिच्याबद्दल याने मनात काही कोणाला दुःख व्यक्त, लोक म्हणतात झालं याला काय मारायची होती का, म्हणजे तुमचा दुराग्रह काय होतं लोकांचा उलटा होतो पा, हे सुद्धा समजून सांगितलं वागावं कसं. बरं हां मरणारच होती आई मेली असं म्हटलं तर लोक म्हणतात अरे नालायक आहे. म्हणजे आपल्याला दुर्गती लागू नये याकरता समाज रुढीप्रमाणे वागावं लागतं. काही काही लोक म्हणतात काय आता परदेशातले पोरं येतात ना ते काही लोक म्हणतात जास्ती शाळा झाला हा बाहेर राहून, लोक बोलतातच. मग लोकविरुद्धम जगामध्ये आपण ज्या जगात राहतो त्याच्या विरुद्ध वागू नये. वागलं की काय होतं अपकीर्ती होते. तुम्ही काकाकडे काकूकडे गेले त्यांना नमस्कार केला नाही त्यांची विचारपूस केली नाही तर ते म्हणता अरे हा बिघडला. म्हणजे तुमच्या मनात काही वाईट नाही आहे पण त्यांच्या मनात तुमच्याबद्दल वाईट येऊन जातं. म्हणून व्यवहार आणि वागलं पाहिजे. परमात्मा व्यवहार दक्ष झालेले आहे आणि व्यवहार दक्ष झाले म्हणून व्यवहाराने वागताय. काय वागताय व्यवहाराने. आणि माता पितांना सांगताय की आम्ही ते करू शकलो नाही म्हणून आम्हाला क्षमा करा. केवढं ज्ञान सांगितलंय बघा. आज लोकांना व्यवहाराप्रमाणे वागता येत नाही. बहीण आल्यावर तुम्ही तिची चौकशी नाही केली का तुझं कसं चाललं आहे काय चाललं आहे, ते म्हणजे याला काही गरज दिसत नाही आता याच्यापुढे मी येणारच नाही पायात ठेवणार नाही झालं. लगेच ती दुसऱ्या बहिणीला फोन केला तिने बरं हल्ली तर आपल्याच घरून फोन होतो. हां इथे आले तर याचं तर वेगळंच दिसतं आता फारच बदल झाला. कोणाचीच गरज राहिली नाही टाकलं तिने तिच्या कानात, तिनं तिच्या कानात चाललं तुमची अपकीर्ती. म्हणून व्यवहार सूत्र शिकवलंय भगवंताने मानवी अवतार धारण करून. मनुष्याची ही व्यवस्था आहे. हे राजा भगवान श्रीकृष्ण हृदयहरणी हा मोठा शब्द वापरलाय. हृदयहरणी लीला केली. आईबापांचं हृदय कसं झालं होतं आतापर्यंत शोकाने अगदी म्हणजे शुष्क कोरडं झालं होतं. असे शब्द टाकल्याबरोबर त्यांच्या हृदयामध्ये आनंद करून टाकला. हृदयहरणी म्हणून कोणी व्यक्ती आल्यानंतर त्याची विचारपूस केल्यानंतर त्याच्या हृदयाला काय होतो आनंद होतो. नाही रे आपल्याबद्दल याच्या मनात प्रेम आहे, आपल्याबद्दल स्नेह आहे. म्हणून त्या शब्दाला मोठा शब्द वापरला आहे. हृदयहरणी स्नेहभामिनी वाणी श्रवण करून माता पितांच्या डोळ्यात अश्रूच्या धारा आल्या. म्हणजे त्यांचं जे दुःख होतं ते दुःख निरसन करून टाकलं परमात्म्याने. म्हणून आपल्याला काही आजार झाला की हवा पालट करायला जवळच्या नातेवाईकाकडे नेतात किंवा दुःख झालं की जवळच्या नात, कारण तो काय करतो चांगल्या गोष्टी करून करून आपल्या हृदयातलं. नाही तर काही काही बाय काय काय सुख होतं त्या माणसाचं तुला जाऊ दे ना गेला तर गेला असं सांगणारे भेटले तर काय होईल. असं सांगणारे भेटले पाहिजे. म्हणून माय मावशी बहीण याच लोकांकडे जायला सांगितलं आहे. कारण ते काय करतात आपल्या आपण जातो साडूकडे तो म्हणतो जाऊ द्या कटकट गेली ना आता आमच्या बहिणीला काही त्रास होणार नाही तर ते किती त्रास होत होता असं सांगतो तो. तुम्ही सांगू नका बरं कोणाच्या साडू वाजलं तर असं त्याला सांगा तुझ्या नशिबातून सेवा गेली हे असं सांगतात. म्हणून मी नेहमी प्रहार करीत असतो काही लोकांच्या नात्यावर कारण ते लोक लोकांना तोडतात. इकडे यानं मजा बिजा न करानं काय लावलंय ते त्यांचं, चला आपण जाऊ तिरुपतीला आणि तिकडे मस्त मजा करून येऊ.
तीर्थयात्रा करून येऊ, चांगली मजा मारून येऊ असं म्हणतात. म्हणून यात्रा सुद्धा आदरयुक्त लोकांबरोबर झाली तर ती यात्रा होते, नाही तर जत्रा. फैजपूरची आपली पा एस टी वाले कसे असताय, मुद्दाम ड्युटी मागून घेतात ते फैजपूरच्या यात्रेमध्ये. म्हटलं काबर, तर म्हणजे तुरखट्टी शेव आणायची आहे. काय आणायची आहे? तुरखट्टी शेव फैजपूरची. म्हणून ते म्हणतात मनुष्य धर्माप्रमाणे माता पिता राहिले. राजा एवढ्या अश्रूच्या धारा आल्या देवकी आणि वसुदेवाच्या, की जे काही साचलेलं होतं कंसाचं त्रास झालेला, ते सगळे अश्रू येऊन येऊन हृदय स्वच्छ होऊन गेलं. त्यांच्या हृदयामध्ये दया, क्षमा आणि शांती आली. आधी होतीच त्यांच्याजवळ, पण 11 वर्ष कारागृहवासामध्ये त्या सगळ्या भोग अवस्था भोगल्यामुळं त्यांचं हृदय शुष्क झालं होतं. जसं हल्ली म्हाताऱ्यांना घरात मान मिळाला नाही की ते असे निखळ बसतात. मुलगा विचारतो, आई काय झालं? काय भाऊ, माझं नशीबच असं आहे, असं बोलते आई. म्हणून आल्याबरोबर आईला असं नाही विचारू काय झालं, तुला काय पाहिजे, आणून देऊ का, पाणी पिते का, असं बोलावं. म्हणजे मग ती ती ओकत नाही, ते आपल्या स्नेहामुळे ती विसरून जाते. आपण काय म्हणतो, काय झालं, काय तोंड उठून बसली, काय तुला कमी पडलं, असे कुत्तात नाही. मग ती मत जास्त करते ती. ती पोरांना शिकवतो मी, ती जास्त करते ती. तर त्याकरता तुला काय पाहिजे मला सांग, मला सांगत जा, मी करेन. असं म्हटलं की तिचं ते दुःख कमी होऊन तिथे स्नेह निर्माण होतो. काय शिकवणूक आहे भागवतामध्ये? लोक भागवत म्हणजे नुसतं गोष्टी गाणे नाचता असं झालं. शास्त्रा बसलेला असतो भागवताला आणि शास्त्रासमोर सुन त्या भागवताच्या टेस्टच्या पुढे नाचते, हे असं झालं. परवा मोठं वादंग झालं या गाण्यांवर भागवतांवर. आरण्यातल्या संतांनी हे बोलवले पत्रकारांनी, त्यांना सांगितले बंद करा, कारण जनतेमध्ये क्षोभ होतो आहे आणि देवाचा अपमान होतो आहे. तुमच्या व्हॉट्सअपवर आलं असेल, मोठे मोठे संत पडले याच्यामध्ये की हे बंद करा सगळं, तो थांड करमणूक करता तुम्ही, देवाचं ज्ञान नाही सांगत. देवाने काय करायला सांगितलं आहे, धर्माने काय करायला सांगितलं आहे हे सांगत नाही आहे. म्हणून त्यामुळे भगवान श्रीकृष्णानं नंद आणि देवकी आपल्या यशोदा यांना जो भक्तिरस पाजला होता, तो सगळा भक्तिरस 1 तासामध्ये आपल्या वाणीतून त्यांना देऊन टाकला. यांना 11 वर्षात दिला, त्यांना 1 तासात. कारण काय करतात हे महाराज, देव काय नाही करणार. नुसता स्पर्श झाला की देव मुक्त अवस्था देतो. म्हणून त्यावेळा माता पिता उग्रसेनाला राज्यपद दिलं आहे, तुमच्या पुत्राला राज्यपद नको आहे, कारण मी राजगादीवर बसलो ना की तुमच्यापासून लांब चालला जाईल. मग कसं समजवलं आहे, मोठं माणूस झालं की आईबापांच्या जवळ राहत नाही, मला तुमच्याजवळ राहायचं आहे, मला तुमचा स्नेह करायचा आहे, राजगादीला काय करू मी. म्हणून राजगादी उग्रसेनाला दिली. कोणत्याही आईला असं वाटतं की माझा मुलगा मोठ्या पदावर जावा, पण देवकीचं आणि वसुदेवाच्या चित्तामधून त्या राजगादीची आसक्ती काढून टाकली. आसक्ती काढून टाकली कारण कोणतंही पद मिळण्याकरता. हल्ली सगळे लोक काय करतात, प्रमोशन करतात, खोटे नाटक गोष्ट करतात, लोकांना मिळून जातं प्रमोशन, पण समाधान नाही मिळत. आपल्या दैवानं मिळालं ना की मग माणसाला समाधान मिळतं. छल कपट करून मिळालेलं जे असतं ना ते समाधान नाही देत. म्हणून ते म्हणतात अशा प्रकारे भगवंतानी आपल्या माता पितांचं समाधान केलं आणि आपण राज्य का घेतलं नाही, गादीवर का बसायचं नाही, तर मला तुमची सेवा करायची आहे, तुम्हाला तृप्त करायचं आहे. उग्रसेन हा आपल्या यदुकुलाचा श्रेष्ठ पुरुष आहे, त्याच्या मुलानं त्याला अत्यंत त्रास दिला आहे,
ज्या ज्याला ज्याचे मुलं त्रास देतात त्यांना आपण सुख देऊ. म्हणजे वसुदेव देवकीला कळालं की आपल्या मुलाचे विचार केवढे चांगले आहे. जयांना कोणीना जगती, आपल्याकडे भारतात प्रार्थना आहे, जयांना कोणीना जगती, सदा जे अंतरी रडती, तया जावोनी उठवावे, जगाला प्रेम अर्पावे. काय द्यायचं आहे? प्रेम अर्पावे. पण एक लक्षात ठेवायचं, जास्ती सलगी नाही करायची. काही आणून देऊ का तुम्ही त्यांच्या घरात? जर सारखे जायला लागले, लोक म्हणतात याची नजर याच्या प्रॉपर्टीवर आहे, झालं लगेच तुम्हाला कलंक आहे. तात्पुरतं करा. खरं भो हिस्सा घ्यायच्या तयारीत आहे का असं बोलायला लागतं? वसंतराव, शंकरराव, वामनराव असं बोलायला लागून जातं लगेच. म्हणून अशी मदत करायची की जी मदत आपल्या अंगाशी येणार नाही. आपण मित्रांना सुद्धा काय आळशी मित्रांना मदत नाही करू, नाही देते. काय करता? आपलं क्रेडिट घालून टाकतात. जो उद्योगी आहे, जो माता पितांना सेवेत रत आहे, अशा लोकांची बुद्धी कमी फिरते. आणि जे फक्त स्वार्थ बुद्धीने राहतात ते दुसऱ्याला फसवायला घाबरत नाही, ना भाऊला, ना साडूला, ना मित्राला, असे लोक ताबडतोब फसवून टाकतात. ते दोन्ही आजवरती करून देतात, मी काय करू, नाही जमलं. पण जे माता पिताची सेवा करणार असतात, घरांदाज असतात, ते म्हणतात नाही भाऊ मी हळूहळू तुला मोकळं करेल. हे लक्षात ठेवावं. म उपकारसुद्धा कोणावर करायचे आहे? जो चांगला आहे, जो संस्कारजन्य आहे. काही काही वेळा माणूस आपलं लायसन दुसऱ्याला देऊन देतो, आपलं घर दुकानाला देऊन देतो, तो अडकूनच बसतो. आपण म्हणतो आपलं नाही, तुम्ही त्याला तपासलं नाही आहे. नेहमी पाणी पिना छान के, गुरु करना जान के, कोणाशी संबंध करायचा असेल तर त्याला ओळखलं पाहिजे. तो घरात कसा वागतो? जो पत्नीचा छळ करत असेल अशा माणसाची जर तुम्ही मैत्री केली तर तो तुमच्याही पाठीत खंजीर खुपसल्याशिवाय राहणार नाही. कारण त्याच्यात ते वैरत्व ताबडतोब येतं. म्हणून त्यावेळेस भगवंतानी सांगितलं, उग्रसेन हा यादव समर्थ नाही असं लोक म्हणतात, पण त्याला आपण समर्थ बनवू. राजा कंसाच्या भीतीनं उग्रसेनानं पूर्वजन्मामध्ये 100 यज्ञ केले होते. मुलगा चांगला नाही, हा चांगला व्हावा, आणि त्याच्याही मागच्या जन्मामध्ये याने 100 यज्ञ केले होते. आणि यज्ञ केल्यावर हा काय म्हणायचा? देवा मला सांभाळा, देवा मला सांभाळा, देवा मला सांभाळा. जो मनुष्य छल कपट करत नाही ना, तो देवाला नेहमी हीच प्रार्थना करतो, देवा माझं रक्षण करा, देवा माझं रक्षण करा. तर असं करून 100 यज्ञ केल्यामुळे भगवान गोपालकृष्णाने मथुरेमध्ये आल्यापासून 100 वर्ष उग्रसेन राजाचं राज्य स्वतः नियंत्रित केलं. आणि द्वारका मंडलसुद्धा त्याच्या ताब्यात देऊन टाकलं. कारण माणसाने जर काही सत्कर्म केलं असेल तर त्या सत्कर्माचं फळ त्याला मिळत असतं. म्हणून सत्कर्मयोगे वय घालवावे. सत्कर्माच्या योगानं आपलं वय गेलं पाहिजे आणि सर्वामुखी मंगल बोलवावे. आणि सगळ्यांच्या बरोबर मंगल बोलावं, चांगलं बोलावं, चांगला सल्ला द्यावा, चांगल्या गोष्टी कराव्या, चांगल्या संगती ठेवाव्या. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, मतीचा कलंक झडो, विषय सर्वथा ना वडो. म्हणून भक्त ज्ञानजन्य संबंधित सगळे लोक मथुरेमध्ये आपल्याला सुखी करायचे आहे. कारण या मथुरेतल्या लोकांना अत्यंत दुःख झालं. नंदबाबा, यशोदा मैया, आपण तिघं मिळून मथुरेला प्रेम प्रदान करू. वा, आपण एकत्र येऊ. आणि आजपर्यंत मथुरा नगरी ही दुःखानं त्रस्त झालेली आहे. नंदबाबाला आनंद, आपल्या वसुदेवाला आनंद झाला, देवकीला आनंद झाला, आपला मुलगा समाजाला सुखी करणार आहे. हे माते, धन दौलत याच्याने मनुष्य प्रसन्न होत नाही,
उलट जसं धन दौलत वाढत जातं तसं माणसाला भय निर्माण होतं, याचं काय करावं, याचं काय करावं, याचं काय काही करायला गेले कोणाला मदत करायला जातो तोच खाऊन जातो, याला अमुक करायला जातं तर उलट भय निर्माण होतं, हा दिल का नाही, हे राहील का नाही, आता बँक व्याज देत नाही, आता काय करावं। उलट या धनदौलताने माणसाच्या मनामध्ये भय निर्माण होतो। आता बघा, तुम्हाला हे सांगताय गाड्याच्या किल्ल्या गाड्याला ठेवू नका, मोबाईल घेऊन फिरू नका, रात्री अलंकार घालू नका, असं आता सरकार सांगताय। म्हणजे काय झालं स्वतःच्या धनाचं? तरी आई म्हणते मी मेल्यावर घालू, म्हटलं मर मर। जाहीर चालते, जाहिरात फिरते आली, मोबाईल खिच्यात ठेवा, हातात घालून फिरून लोक फिरताना तो ताणतो मोटरसायकलवर पळतो, गेला म्हणे त्याचा होता तो घेऊन गेला, चोराचा होता का तो? हा, याचं कारण काय आहे की धन दौलत हे नेहमी माणसाला भय देतं असं सांगितलं आहे। आपल्याला जगाला निर्भय करायचं आहे, सगळ्यांचे विश्वास हे वाढवायचे आहे, जगामध्ये श्रद्धा वाढली पाहिजे, वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे। हे माते, हे वसुदेवा, मथुरेच्या बाहेर लोक आनंदात राहिले पाहिजे, माझा संकल्प पूर्ण करण्याकरता तुम्ही बलराम आणि आई देवकी या तिघांनी मला हे कार्य करू द्या, हे जे समाज रक्षणाचं कार्य आहे हे मला करू द्या। मी अत्यंत भाग्यवान आहे कारण माझी माता त्यागी आहे, माझे पिता त्यागी आहे। भगवान मुकुंदाला पाहिलं आणि देवकीनं देवाच्या चेहऱ्याहून असा हात फिरवला आणि आपल्या तोंडाला लावून घेतला। मुकुंद स्वतःही आनंदित आणि दुसऱ्यालाही आनंदित, म्हणून आपल्याला देवाकडे नमस्कार केल्यानंतर ते हात असे करून आपल्या चेहऱ्याला लावायची जी पद्धत आहे, किंवा आरती घेतल्यावर आपल्या चेहऱ्याला लावायची पद्धत आहे, त्याचं कारण देवाचं तेज आपल्याला मिळावं म्हणून आपल्याकडे आरती झाल्यावर एक तास आरती जळते, तिथे लोक घेत राहतात, देवावर आरती उवाळली म्हणजे त्या अग्नीमध्ये देवाचं तेज येतं आणि ते तेज आपल्याला घ्यायचं आहे, कारण तेज आहे ते अग्नीमध्ये भगवंताचं तेज आहे। त्यामुळं हे यादव भाग्यवान होती, माझ्या दर्शनानं सुखी होती। सुखदेव सांगतात राजा परीक्षिता मथुरेमध्ये जे भययुक्त भक्त होते त्या भक्तांना भगवंताने आतापर्यंत लपून लपून पूजा अर्चा करत होते कंसाच्या भीतीनं, आता पूजा अर्चा मोकळी, बलदेव आणि परमात्मा हे संभाषण करत असताना नंद राजा भगवंतानं कुस्ती खेळायच्या आधी, भगवान कुस्तीला जेव्हा उभे राहिले तेव्हा पाहिलं की एवढा मोठा पहलवान आणि आपला मुलगा लहान, म्हणून माणूस काय करतो की देवाला नवस करतो। नंद राजानं मारुतीला नवस केला होता, तिथे मारुतीचं मंदिर होतं, हे मारुती राया माझा मुलगा जर कुस्ती खेळला तर एक मन गुळ वाटेन, म्हणून नंद राजा गुळ वाटत होते कुस्ती खेळल्यावर। देव इकडे निघून आले आणि कुठे गेले बलराम कृष्ण कुठे, सगळे म्हणे नंदबाबा कारागुरु असत आहे कन्हैया, अरे म्हणे देव, तर नंदबाबा गुळ वाटत वाटत तिथे आले आणि हे दृश्य पाहिलं। नंदराजाला माहिती होतं की हा देवकीचा आहे नंदाचा आहे, पण इतक्या दिवस आपण याचा आनंद भोगला आणि हा बरोबर त्याच्या माता पित्यांकडे पोहोचला म्हणजे आता हा आपल्याजवळ राहणार नाही अशी खात्री झाली। आणि ते हातामध्ये जो गुळ होता बाकीचा गुळ मुलांच्या हातात होता, कारण नंदराजा राजे होते, काही एवढं एक मन गुळ हातात घेऊन फिरणार नाही, दुसऱ्याच्या हातून वाटत होते नेहमी प्रसाद आपल्या हाताने वाटत। काही काही मोठे मोठे लोक आले ना, हा पेढ्याचा डबा घेऊन वाटून द्या, म्हटलं नाही तू वाट,
अगदी मोठा हे करतात आहे, वाटत बी त्यांना अपमान वाटतो. नाही आपला प्रसाद आपण, काल मी आल्याबरोबर म्हटलं अण्णा तिथे थांब त्याला वाटा प्रसाद. प्रसाद वाटल्याने आपण जेवढ्या लोकांच्या हाती ठेवतो तेवढं पुण्य आपल्याला पडतं. पूर्वीची एक पद्धत सांगतो, ह्या ज्या म्हाताऱ्या आज्या होत्या ना, ह्या म्हणायच्या लोक माझ्या दारापुढे जेवले पाहिजे, दारापुढे हात धुतले पाहिजे असं म्हणायचे लोक. आता सगळे बेसिंगमध्ये हात धुतात, सगळं अन्न कुठे जातं, गटरीमध्ये. हां, तर दारापुढे हात धुणं याचा अर्थ लोकांचे जेवढे हात धुतले जातात त्याचं पुण्य सूर्यनारायण शोषतो. आणि आपल्या शेतामध्ये योग्य पर्जन्यकडून नुकसान नाही होऊ देत म्हणून शेतकरी म्हणायचे माझ्या दारापुढे लोक जेवले पाहिजे, माझ्या दारापुढे लोकांनी हात धुतले पाहिजे. आता लोक म्हणतात घरात काहीच त्रास नको, तिकडेच चाल द्या परस्पर, वाढदिवस बी हॉटेलमध्ये, लग्नाचा वाढदिवस बी हॉटेलमध्ये, सगळं हॉटेलमध्ये चाललं आहे. घरात पुण्य नाही, फक्त फर्निचर आहे आणि रोज भानगडी आहे, कटकट रोजच आहे. कारण घरात कोणी जेवतच नाही, कोणी चहात पित नाही, तर पुण्याचा आश्रय होत नाही. काही काही लोक असे असतात, तो पोस्टमन कधी आला आणि त्याने दिलं भाऊ पाणी पिऊन ये, त्यालाही पाणी पाजतील ते. घरातले लोक म्हणतात का बरं पाणी, अरे तो पत्र आणून देतो म्हणे, मग काय झालं त्याचं काम आहे, तो पगार घेतो. पगार घेतला तरी माणूस धर्म आहे. गॅसच्या अंडीवाल्याला बी काही लोक चहा भाजून देतात, काही लोक म्हणतात काय झालं त्याचं काम आहे, अरे माणूस धर्म आहे. मग तो पुढच्या वेळा विचारतो अंडी संपली का टाकून जाऊ का, तेव्हा कसं बरं वाटतं, तेव्हा कसं बरं वाटतं. एवढ्या हंड्या वाहूनही त्यांना दुसऱ्या चौथ्या मधल्यावर कंटाळा येत असेल ना, येतो. माणूस आहे, धर्म आहे, आपण ओळखला पाहिजे. काही दारू गेले तर गेले. ह्या ज्या गोष्टी आहे ह्या समजण्यासारख्या आहे. म्हणून काही लोकांना लोक सहाय्य करतात, त्यांच्या घरीच देतो तो चहा पितो ना, लगेच उचकून झाला. मग हा धर्म आहे, धर्माने नेहमी माणसाला काहीतरी प्राप्त होत राहतं आणि अधर्माने दुःख होतं. धर्माने सुख आणि अधर्माने सुख. म्हणून आपल्या घरातून रोज काही ना काही कोणाला तरी अन्न पाणी गेलं पाहिजे. लोकव्यवहाराप्रमाणे चहा हा धर्म आहे. आल्या अतिथा अन्न देणे नेम असा साधिला, म्हणती जन तपो निधी हा भला. म्हणून अशा प्रकार सगळे यादव भाग्यवान आहे. नंद बाबाने ते पाहिलं आणि भगवंताने आलिंगन दिलंय माता पितांना, त्यांची तृप्ती केली आणि नंद बाबाकडे फिरून पाहिलं. बाबा नंद बाबा मेरी गैया संभालना, मेरी मैया संभालना, दोनच शब्द वापरले लांबून. भगवान श्रीकृष्ण बलराम दोन्ही भाऊ पितृचरणाला वंदन करून नंद बाबाकडे धावले. यशोदा मैया अत्यंत वात्सल्यपूर्ण आहे. तुमच्या लक्षात आलंय बाबा की आम्हाला आता इथेच राहायचं आहे, आम्हाला तुमच्याबरोबर यायचं नाही. नंद बाबाला समजवलंय की तुम्हाला गर्गाचार्याने हे सगळं सांगितलंय, मी कोण आहे, मला काय करायचं आहे, मी इथे कशाकरता आलो आहे, हे तुम्हाला सगळं समजवलंय. पण व्यवहार आला की माणूस विसरून जातो. नंद बाबाने देवाच्या लीला डोळ्यासमोर आणल्या आणि आपण या सगळ्या लीलेला मुकलो असं त्यांच्या लक्षात आलं आणि दुःखी झाले. तेव्हा भगवंतानी हात जोडले, नंद बाबाच्या चरणावर मस्तक ठेवलं, तीन प्रदक्षिणा केल्या आणि योग मायेला सांगितलं की योग माये पुढचं कार्य तू कर. कारण परमात्म्याला सुद्धा काही गोष्टी मर्यादा आहे, म्हणून देवाला मर्यादित पुरुषोत्तम असं म्हणतात. मर्यादेच्या पलीकडे काही गोष्टी करता येत नाही. जसं एखादा माणूस आजारी असतो तर पोचवायला दरवाज्यापर्यंत येतो, मग पत्नीला म्हणतो तू जा पुढे. त्याने काय केलं, आपल्याला जाता येत नाही म्हणून पत्नीला पाठवलंय. तद्वत परमात्मा काय करतात, आता हे पुढचं कार्य मला नाही करता येणार, नंदबाबाला हा सगळा विसर पाडणं हे मला जमणार नाही,
म्हणून मायेला सांगितलं. नंद बाबा विचार करता की आता यशोदेला काय सांगायचं, ती तर विचारेल कन्हैयाला का आणलं नाही, आणि का आणलं नाही तर त्याच्याने ती दुःखी होईल, आजारी पडेल, एखाद्याला प्राण देऊन टाकेल, काय करावं काय करावं असं विचार करू लागेल. तेवढ्यात नंदबाबाला एक आठवलं, आपण मत गोकुळात गेल्यावर यशोदेला असं सांगावं की कृष्ण द्वारकेत आपल्या मथुरेचा राजा झाला, बस. कोणत्याही आईला प्रमोशन मिळालं की लगेच ती देवापुढे दिवा लावते, माझ्या मुलाला प्रमोशन मिळालं, लोकांचा पेटे त्यांना दिल ना, जरा एक तारखेला दिल, पैसे नाही आहे असं सांगते, पण देवा दिवा मात्र देवाजवळ लावते, कारण देवाने माझ्या मुलाला प्रमोशन दिलं. ती बाई काय म्हणते, देव कशाला देईल, त्यांनी काम केलं म्हणून मिळालं, देवाला द्यायचं असं तर कधीचं काबरं दिलं नाही, तुमचा देव इतके मंदिरात बसता अशा गोष्टी करत आहे. पण ती सात्विक असते, श्रद्धावान असते, सगळं देवच करतो, तुझी करता कर्मिता सर्व ठाई तुझी सत्ता, परमात्मा सगळं करता कर्मिता आहे हे ज्या लोकांना समजून जातं ते सगळ्या गोष्टी देवालाच सांगतात. दुःख सांगावे देवापासून, सुख मागावे देवापासून, सांगायचं असेल तर दुःख देवाला सांग. भगवंताने द्रौपदीला काय सांगितलं, तुळशीजवळ सांग तू, माझ्याजवळ पोहोचून जाईल. आता नवीन महाराज म्हणतात बाबा यांनी तुळशीची पूजाच करायची नाही, झालं आलं बोला. मध्ये असं आलो तर घरात चारी दिशेला तुळशी ठेवायची, एक महिन्यात इथे एक महिन्यात तिथे, आता म्हणता नाही करायचीच नाही, काही सांगतात लोक. आपला वारकरी संप्रदाय सरळ सांगतो, जया घरी नाही तुळशी वृंदावन, तया घरील अन्न नरका समान. सिद्धांत लक्षात ठेव, हल्ली लोकांना पैसे देणारं झाड पाहिजे, आता असं झाडाला कधी पैसे येतील का, मनी प्लॅन हे असं आहे. तुम्ही मनी प्लॅन लावा काहीच काम करू नका, कसं काय होईल, तुम्हाला काम करावं लागेल. आणि प्रारब्धेची जोडे धन आणि प्रारब्धेची वाढे मान, धन आणि मान हे प्रारब्धावर अवलंबून आहे, काही वेळा प्रयत्न करून सुद्धा मिळत नाही, प्रयत्न करून सुद्धा मिळत नाही, मोठं दुःख असतं. 1983 साली मी सराबपट्ट्यात एक लक्ष्मी पूजन करत होतो आणि तिथे वसंत नावाचा नौकर होता, फार चांगला होता. माझी लक्ष्मी पूजन आटोपलं आणि मी खाली उतरलं, का रे वसंत रडतो का बरं, काय झालं, पोट दुखत आहे का, पोट दुखत आहे का, म्हणे नाही दादा शेठला आता पैसे मागितले तर म्हणे आज मिळणार नाही. म्हटलं मग माझ्या खिशात त्यावेळेला 400 रुपये मी त्याला देऊन दिले, काय म्हटलं घरी पोरांना कर, त्या शेठला म्हटलं इकडे या पुढच्या वर्षापासून मला बोलवायला यायचं नाही. म्हणजे का बरं, तुमचा नौकर लक्ष्मी पूजनाच्या वेळा रडतोय असं काय मालक, हां म्हणे आज लक्ष्मी पूजन झालं, मग तुम्हाला धनतेरसच्या आधी द्यायला काय झालं तर त्याला पैसे. असे जर तुम्ही असाल की नौकरांचं नुसतं दुःख भोगत असाल तर तुमच्या घरी पूजा सांगून काय उपयोग आहे, त्या दिवसापासून लक्ष्मी पूजन बंद आहे, मी जात नाही कुठेही लक्ष्मी पूजनाला. पोरं रडतात म्हणून पोरांचं वस्तू आधी आणून द्यायचे, खायचे फटाके बिटाके, 4 दिवस घरात कोणी रडलं नाही पाहिजे. बाईला उशीर झाला तर शिव्याने द्यायच्या दिवाळीच्या दिवशी, हे माणसाला समजलं पाहिजे काय दात खाता आणि काय बोलता, अरे रे 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 रे, आनंदाचे दिवस आहे ते. म्हणून मामाच्या घरी काय जायचं असतं की तिथे कोणी असं बोलत नाही काही, म्हणून मामाच्या घरी जायचं असतं दिवाळीला, त्याचं कारण बोलत नाही. पण खट्याळ मामी असतेच, सगळ्यात माम्या चांगल्या कुठून आहे, सगळ्या भावजाया चांगल्या आहे असं कुठे जगामध्ये, नणन आली की आढ्यात पडता, हां बहीण आली की पायघड्या टाकता, अशा असतातच जगामध्ये. म्हणून भगवान म्हणत आहे की नंद बाबा तुम्हाला माझ्या आईला आणि गाईला सांभाळायचे, मेरी गैया संभालो और मेरी मैया संभालो, माझी आई सांभाळायची आणि माझी गाय सांभाळायची. नंद राजा भगवंताच्या प्रेमाने भारावून गेले आणि एकदा भगवंताला आणि बलरामाला जवळ घेतलं. बलराम म्हणजे शब्द ब्रह्म आणि कृष्ण म्हणजे परब्रह्म, नंद म्हणजे जीव, यशोदा म्हणजे बुद्धी,
ज्यावेळेला शब्द ब्रह्म आणि परब्रह्म याच्यामध्ये आपण असतो त्यावेळेला आपली यशोदा म्हणजे साधन बुद्धी संसारामधली, जीव म्हणजे नंद हा या संसारामध्ये रडत पडत संसार न करता आनंदाने संसार करतो. कारण या संसारात सुखदुःख आहेच, मग या संसाराच्या नावाने न रडता आनंदाने संसार करावा याच्याकरता भारतीय संस्कृतीनं हे सणवार निर्माण केलेले आहे. पहा तुम्ही, एकदा दिवाळी झाली की लोक म्हणतात आता काही आनंदच नाही, बस एक संक्रांत येते मग काही नाही, ते मग फक्त डडम 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 लग्न. पण आता कसं झालं, पोळा सर्व सण झाले पोळा, याचा अर्थच तो आहे. या आनंदाने आनंद राहतो. आता पहा राखी पौर्णिमा बाजार भरला, हजारो रुपयाची विक्री, उलाढाल, कपडा लत्ता घेणं देणं, परत नवरात्र कपडा लत्ता घेणं देणं खाणं पिणं, हे आनंद उत्सव केले. जर जगात उत्सव काढून टाकले तर जग शुष्क होईल, व्यवहार थांबून जातील. म्हणून बाकीच्या धर्मामध्ये उत्सव कमी आहे, सण कमी आहे, दोन तीनच आहे. आपल्याकडे सण खूप आहे. आता सणाचं सुद्धा SMS करा, SMS करा, तसं कसं काय झालं, एकमेकांना भेटा, भेटल्याशिवाय आनंद होणार नाही. ही जेवढी आधुनिकता आहे ना तेवढी तुम्हाला शुष्क करते. आता लोक काय करतात, 8 दिवसांनी कुठेतरी बगीचात वगैरे भेटायला लागले, एकत्र यायला लागले, कारण नाही तर कोणी कोणाचं काही भेटत नव्हतं, काही कळत नव्हतं. रविवारी 1 तास काढतात सगळे मित्र, काही स्त्रिया एकत्र येतात, आनंद घेतात. म्हणून एकामेका सहाय्य करू, अवघा धरू सुपंथ. भगवंतानी माया सोडली नंदाच्या बरोबर, नंदाच्या लक्षात आलं, सगळ्या मुलांना सांगितलं आपल्याला गोकुळामध्ये जाऊन कृष्णाला गादी मिळाली, त्याचा उत्सव करायचा आहे असं ठरवलं. म्हणून सगळे आनंदाने गोकुळाकडे निघाले. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण जगद्व्यापक आनंदघना अविनाशा सकल देवाधिदेवा कृपाळू.